नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॉगरिथमिक टाइप ऑफ फंक्शन्स मध्ये काही सॉल्व्ड एग्जांपल्स आहेत. सॉल्व्ड एग्जांपल मध्ये काही अडचण आलेले आहेत विद्यार्थ्यांना. ते 3 ते 4 एग्जांपल्स आहेत, ते 3 ते 4 एग्जांपल आपण आज सोडवणार आहोत. ठीक आहे, चला तर बघूया मग लॉगरिथमिक डिफरेंशिएशन मध्ये सॉल्व्ड एग्जांपल. ठीक आहे, प्रश्न क्रमांक तो दुसरा जो दिला गेलेला आहे त्या प्रश्नामध्ये आपण बघूया काय दिलं आहे. तर एक्झाम्पल आहे, एक्स टू द पॉवर एम इंटू वाय टू द पॉवर एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय टू द पॉवर एन प्लस एन. ठीक आहे, देन पुट दॅट डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू वाय बाय एक्स. डिवाइड बाय डी एक्स इक्वल टू काय दिला, वाय बाय एक्स मिळवायचं. ठीक आहे, एक्झाम्पलमध्ये थोडाफार चेंज पण असतो बऱ्याचदा. काय करतात ती लोक, इथे त्यांच्या मी पी देतात, इथे क्यू देतात, इथे पी प्लस क्यू देतात. पहिली गोष्ट, कॉन्स्टंट पॉवर जी आहे ती एम आणि एमच्या ऐवजी पी क्यू देतील अनुक्रमे. आणि जर पी क्यू नसेल तर एक कॉन्स्टंट नंबर पण देऊ शकतात. म्हणजे मला काय म्हणायचं, देतील 5 एमच्याऐवजी 5 यांच्याऐवजी 2. ठीक, इथे डायरेक्टली काय देतील, 5 + 2 7 5 + 2 7 देतील. एक अशा व्हरायटीमध्ये पण समजतात. सोडवायची पद्धती सगळ्यांसाठी काय आहे, सारखी पद्धत असेल. ठीक आहे, बघूया पॉईंट टू पॉईंट जाऊया काय होते. ठीक आहे, let x to the power n y to the power m is equal to x plus y m plus. ठीक आहे, जे आहे ते लिहिले इक्वेशन नंबर 1 बोलूया. नंतर काय करूया, टेक लॉग ऑन बोलसे दोन्ही बोलून सगळ्या करूया लॉग. ठीक आहे, लॉग घेतल्यानंतर काय मिळेल बघा, log of x to the power n y to the power n is equal to log of x plus y power m plus n. ठीक आहे, असो काही काही इश्यू नाही. आता काय, बाय द रूल्स ऑफ लॉगरिथम, बाय रूल्स ऑफ लॉगरिथम, लॉगरिथमचे आपण रूल्स वापरूया. काय होईल म्हणायचे, इथे काय की a इंटू बी आहे. ठीक आहे, म्हणजे काय होईल, लॉग ऑफ एक्स टू द पॉवर एम प्लस लॉग ऑफ वाय टू द पॉवर एम इज इक्वल. इथे काय, लॉग ऑफ ए टू द पॉवर बी, म्हणजे काय, पॉवरचा जो काय आहे लॉग ऑफ तुमचा लॉग काय आहे, लॉग ऑफ ए टू द पॉवर बी असेल तर काय होतं, बी टाइम्स लॉग आहे. ठीक आहे, जे काय मिळतं, एम प्लस एन टाइम्स लॉग ऑफ एक्स प्लस. ठीक आहे, पुढे हे काय होईल, एम टाइम्स लॉग एक्स प्लस एन टाइम्स लॉग वन इज इक्वल टू हे आर एक्स, एम प्लस एन टाइम्स लॉग ऑफ एक्स प्लस. ठीक आहे, या स्टेपला आल्यानंतर मी थोडासा पॉज घेतो. पॉज घेऊन काय होईल तुम्हाला लक्षात येऊ दे, हे कुठल्या टाईपच्या फंक्शनमध्ये वाटतं रे, इथे एक्स वायचे टर्म एकत्रित आले सगळे, म्हणजे कोणत्या व्हरायटीमध्ये आपल्याला दिस विल टर्न इन इंग्लिश, दिस इज टर्निंग टू द इम्प्लिसिट काइंड ऑफ फंक्शन. आत्ता इथे काय आहे, फक्त इथे सिम्पल इम्प्लिसिटच्या पद्धतीने लॉगरिथम डिफरन्शिएशन घेणं पहिली गोष्ट. सेकंडली काय आहे, इथे टर्म्स रिअरेंज करणं, जे काय टर्म्स आहेत ते रिअरेंज करणं, ह्या दोन स्क्रिप्ट इथे काम आहे, बाकी याच्यामध्ये काही एक राहत नाही. साधं सरळ सिम्पल एक्झाम्पल तुमच्यासमोर होतं. ठीक, आपण फॉलो करूया. ठीक, काय करूया, डिफरन्शिएशन मग काय करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतल्यानंतर काय होतो, काय वेगळं, डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स फॉलो होतो. ओके, एम इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स अपॉन एक्स प्लस एन टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काढता येतो, येत नाही, विथ रिस्पेक्ट टू वन अपॉन वाय इन टू वाय डी वाय, आय डी एक्स म्हणजेच वाय डॅश लिहिलं. ठीक, इज इक्वल टू काय आला, एम प्लस एन राहू दे log of x plus 1 log of something 1 upon that something bola 1 upon that something means x plus 1 into the bracket so something hota tesa derivative something ka hai x plus y hai bola derivative x plus y ka x derivative 1 y derivative bola cha 5 sala hi tumcha answer alela aahe. आता इथून पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही आहे, फक्त टर्म्स रिअरेंज करणं आपलं काम आहे. म्हणजे इथे काय आहे, सिम्पल अल्जेब्रा आहे. तुम्ही इथे या स्टेपला बोललो होतो, एकदा इम्प्लिसिट टर्म झाल्यानंतर काय करायचं होतं,
सिंपली डेरिवेटिव घेणं बाय यूजिंग द लॉ ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट झाल्यानंतर काय झालं आता इथून पुढे क्लिरिकल वर्क तुमचं बाकी आहे, फक्त आहे व्यवस्थित घेणे. ठीक आहे, आता काय करा की स्टेप नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि पुढे पुढच्या स्टेपला मी जाऊ. ठीक आहे, थोडंसं क्लीन करून घ्या. जस्ट कुठं पडलं माहीत नाही. वरती पण क्लिन करतो. यू वॉन्ट टू शो दॅट एक्स वाय समथिंग वॉट. ठीक आहे, असं काही इश्यू नाही, सरळ सरळ करून. ठीक आहे, बोलूया. ठीक आहे, ते आर एच वाय एम अपॉन एम अपॉन एक्स प्लस बोला एन अपॉन वाय इंटू वाय. ठीक आहे, एलिशन मिली आहे. एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय हे जे टोटल टर्म आहे हे कुठे मल्टिप्लाय होते वनला मल्टिप्लाय. म्हणजेच काय झालं आहे एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय हे एक टर्म आलं प्लस परत एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय कोणाला मल्टिप्लाय होते वाय डॅशला मल्टिप्लाय होते. हो द्या हे इकडे वाय डॅशचं टर्म वाय डॅश डिवाइड बाय एक्स जवळ गेले. ठीक आहे, एन अपॉन वाय इंटू वाय डॅश मायनस एम प्लस एन अपॉन एक्स प्लस. ठीक आहे, हे आहे एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय मायनस मायनस वाय एम अपॉन एक्स. ठीक आहे, एम अपॉन एक्स आहे पुढे वाय डॅश कॉमन इंटर द ब्रॅकेट एन अपॉन वाय माइनस एम प्लस एन अपॉन एक्स प्लस ब्रैकेट कर ब्रैकेट इतने कर ली ब्रैकेट. ठीक अस्तु इज इक्वल एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय माइनस एम वाय एक्स. ठीक है, एक छोटा सा लॉजिक सा लक्षात राहिलं तर सगळ्यात योग्य लक्षात राहील. काय एक छोटीशी लॉजिक आहे इथे एन बाय वाय एम प्लस एन एक्स प्लस वाय इथे एम प्लस एन बाय एक्स प्लस वाय हे टर्म इथे काय करू मायनस एन प्रमाण घेतले हे आपल्याला. ठीक आहे, असंही करतो याने सिम्प्लिफाय इझी. बट सगळ्यांना जर मला असं नाही त्या कारणाने काय करायचं दुप्पट मार्ग सोडायचा नाही दुप्पट मार्गानेच निघायचं. ठीक आहे, बोलू काय म्हणतोय वाय डॅश इंटू क्रॉस मल्टिप्लाय एन टाइम्स एक्स प्लस वाय माइनस वाय टाइम्स एम प्लस डिवाइडेड बाय वाय टाइम्स एक्स प्लस वाय. ठीक आहे, ठीक आहे, एक्स नाही इकडे क्रॉस मल्टिप्लाय एक्स टाइम एम प्लस मायनस एम टाइम एक्स प्लस वाय डिवाइडेड बाय एक्स टाइम एक्स प्लस वाय. दुप्पट मार्गाने घ्यायचा आहे फायदा आहे. What is it? It cancels. Okay? It comes together upon this four points. Dear Kaila, they want to focus on. Kaila, they want to focus on. ठीक आहे, वाय डॅश तर ही एक करायचं आहे दुप्पट मार्गाने द्यायचं. ठीक, एन एक्स प्लस एन वाय इज इट मायनस एम वाय मायनस एन वाय अपॉन वाय इज दॅट m x plus m x minus m x minus no one. Okay, can you as divided by x. So let me know which factors are to be cancelled. Then by it cancel then by m x will cancel m x. Okay, so this is the y dash into the bracket m x minus no one by but there is an x, there is an x. So what is it? An x minus? This is your x. Let me know which bracket will be cancelled from LHS as well as the RHS. The whole bracket, an x minus m1. But what am I? Y dash into bracket 1 upon 1 is equal to 1 upon x.
This is your y dash. So y dash m as it is on the face. So y dash m as it is what we know. Y is going to y upon x. Hence the and this is the kind of Kais note. Sarala sadha ghanita. Kai hote yachyamule? Kais ni exponent factor madhe hote. व्हेरिएबल समोर व्हेरिएबल नव्हता हे ठीक आहे पण तरीही x raised to m y raised to n is equal to x plus y होल द ब्रैकेट raised to m plus 0 व्हरायटी वेगळी सांगितली x raised to p असेल y raised to q असेल is equal to x plus y raised to काय असेल p plus 2 परत व्हरायटी सांगितली x चा पॉवर 2 असेल y चा पॉवर 5 असेल x plus y चा पॉवर उजव्या बाजूला 7 असेल कुठलेही असेल तरी काय होणार इकडे जाऊन काय होणार सम होणार या व्हरायटीचं एग्जांपल लर्नर्स होऊन जातं डायरेक्टली काय होतं लर्न होऊन जातं व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित शिकून घ्या ठीक आहे चेक करा नेक्स्ट एग्जांपल आहे एग्जांपल नंबर 3 तुमच्या बुक मध्ये आहे सॉल्व एग्जांपल होतं या प्रकारची व्हरायटी आपली ऑलरेडी झालेली होती ठीक आहे बट काही हरकत नाही आहे मी सोडून देतोय पुन्हा एकदा ठीक आहे थोडंसं घाबरण्याने लक्ष द्या ज्या मुलांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ पण बघा त्याच्यात मग त्यामध्ये आपण बरेचसे एक्झाम्पल आहे मराठीचे आपण सगळे वन लाईनमध्ये घेतलेले आहेत एकाच लेक्चरमध्ये ठीक आहे बघूया काय दिलेलं सांगितलं दिलेलं आहे समथिंग व्हॅल्यू आहे इकडे काय आर कॉन्स्टंट दिलेलं आहे ठीक आहे आपल्याला वाय बाय एक्स हवाय जे वाय बाय एक्स दाखवायचं त्यामध्ये कुठलाही कॉन्स्टंट टर्म नाही आर नाही याला फोकस करा म्हणजे एक्झाम्पलमध्ये काय केलं पाहिजे की आर हा निघून गेला पाहिजे आर म्हणजे कॉन्स्टंट कॉन्स्टंट टर्म कधी डिग्रीमधून निघून जातो ज्या वेळेला ते काय असतं एकदम उत्त असतं एकटं वृत्त म्हणजे सुटा असेल त्याच्यावर व्हेरिएबल असणार नाही ठीक आहे मग त्याला एकटं पाठवायचा प्रयत्न करूया कुणाला त्या कॉन्स्टंट टर्मला कॉन्स्टंट टर्म कोण आहे आर आहे ठीक फोकस ऑन द एक्झाम्पल ओके ना दिस इज द टर्म साईन ऑफ फोर इट बिकम्स पी एक्स एस टू एम मायनस क्यू वाय एस टू एम अपॉन पी एक्स एस टू एम प्लस क्यू वाय एस टू एम इज इक्वल टू साईन इनवर्स इज इक्वल टू साईन इनवर्स असू ठीक इथे मी काय करतो साईन इनवर्स आर अपॉन नथिंग मीन्स वन काही नाही म्हणजे काय ते वन आहे ठीक युजिंग युजिंग कॉम्पोनंट डिव्हाइड युजिंग कॉम्पोनंट ऑफ डिव्हाइड इंडो ग्रुप म्हणजे वरती न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची बेरीज खाली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची वजाबाकी ठीक आहे जी डाव्या बाजूला ऑपरेट करू की उजव्या बाजूला ऑपरेट केली तर मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये कसलाही बदल होत नाही ठीक मग काय इथे बेरीज करूया काय होईल पी एक्स एस टू एम मायनस क्यू वाय एस टू एम प्लस पी एक्स एस टू एम प्लस क्यू वाय एस टू एम ठीक ऑन द डिनॉमिनेटर पी एक्स एस टू एम हेच टर्म बघायचं मग तिथे मायनस आहे टाकलं q y raised to m minus p x raised to m plus q y raised to m. Got it? That's it. On the arrays, numerator and denominator, over the solution. Okay, sine inverse r plus 1 y, sine inverse r minus 1. ठीक मी नवीन काही एखादा कॉन्स्टंट घेत नाही तुरत तरी सो हे टर्म मी आहे तसं म्हणाली विथ द नोटेशन व्हॉटएव्हर चेंजिंग फॅक्टर ब्रॅकेट्स करून टाकूया ओके पी एक्स एस टू एम मायनस क्यू वाय एस टू एम प्लस पी एक्स एस टू एम प्लस क्यू वाय एस टू एम बट डिनॉमिनेटर लुक ॲट द डिनॉमिनेटर बिकॉज ऑफ दिस नेगेटिव साईन होल द साईन विल बी अल्टर इन द सेकंड ब्रॅकेट ओके जस्ट लुक ऑन दॅट पी एक्स एस टू एम मायनस क्यू वाय एस टू एम मायनस पी एक्स एस टू एम मायनस क्यू वाय एस टू एम ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत इकडे येणार काय ठेवतो के याला आपण सेट के कॉन्स्टंट वन मोर कॉन्स्टंट जसं आर कॉन्स्टंट आहे ते सगळे कॉन्स्टंट इकडे व्हेरिएबलच नाही आहे कोणी कॉन्स्टंट होणार ठीक व्हॉट विल हॅपन ऑन द एजेस जस्ट लुक ऑन द दिस गेट कॅन्स हियर बी सो व्हॉट शुड आवर रिमेन जस्ट वी राइट द पी एक्स एस टी एम पी एक्स एस टू टाइम पी एक्स एस टू बट What is this? Negative? Negative. Negative 2 times q x is y is 2. Y is 2. Is equal to k. सगळ्या गोष्टीच्या काही आहे पलीकडे फेकून देऊया तुझ्यावर सगळ्या गोष्टी फक्त व्हेरिएबल टाकलं तुझ्या वॉट विल कम्स दॅट जस्ट लुक ओव्हर दॅट वॉट विल हॅपन दिस विल कम्स
x raised to n by y raised to n is equal to negative 2 to get cancelled before that, 2 to get cancelled, negative, q will be over there, qk by b, qk by b, barabar, qk by b, t. Here's the next one. Here's another x upon y, that is m, is equal to minus qk by b. Asuka? Higher. Another x upon y is equal to m times negative qk upon b. Sir, we answer the question. नहीं ऐसा नहीं कहा था अगर बटला नहीं कहा तो ये कैसे इसे m पावर है परिकर का था लेकिन भी नहीं थी ये ऐसा और कुछ है वन बाय इसे वन बाय m got it वन बाय m बगून क्या दिस था ठीक इन बोलो तो है ठीक this is the question or this is the expression we got which is too much important अतः ये जो भी आ रहा है सर वह कांस्टेंट है, so x upon y is equal to c, सिर्फ ये कांस्टेंट हो गया, ठीक है, अतः डेरिवेटिव भी नहीं सकते, ये चला, ठीक, so whatever just you do on that, now x upon y is equal to c, x upon y is equal to c, differentiate with respect to जानियो पूर्वक x i वाडा वनलस ठेवा कांस्टेंट टर्म सुट एकटा पाडा मी बोललो होतो आंसर मध्ये आपल्याला कांस्टेंट टर्मचा कुठे उल्लेख नाही r साई नाही आहे c सा नाही आहे के सा नाही म्हणजे बेसिकली c आणि के चा अंतर आहे बट r सा नाही आहे ठीक आहे सो कीप इन माइंड सो डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x इथे येण्यापर्यंत डेरिव्हेटिव्ह घेणं हा एकदम शेवटचा शेवटची स्टेप आहे एकदम शेवटची स्टेप बट तत्पूर्वी जे काही करायचं आहे ते अल्जेब्रिक आहे टोटल सो या अल्जेब्रिकला विसरू नका हे तुम्हाला फार महत्त्वाचं आहे बाकी डेरिव्हेटिव्ह इज द सिंपलेस्ट पार्ट आहे ठीक आहे डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू बाय यूजिंग द अल्जेब्रा ऑफ द यू अपॉन एम इज कोशंट फंक्शन बाय यूजिंग दैट यूजिंग यू बाय सो व्हाट इफ वी एज इट इज सो वाई एज इट इज एन टू डी एक्स बाय डी एक्स माइनस एक्स एज इट इज नंतर का डी बाय बाय dx upon 1 by p square means y square is equal to derivative of constant g. Derivative of constant 0. Y square will come to the arithmetic being 0. So y into derivative of x that becomes minus x into dy by dx is equal to 0. Y 0. Y square equal to 0. 0 by multiply 0. That is carry minus x into dy by dx. Maji avashyakta nahi hai asha dikhani. Minus. Minus minus. dy by dx is equal to y upon x. Probably finish. The kind of example finish. Okay? The example. ठीक है? अजून यहाँ है एक आध दोन example हो गया क्या? यार थोड़ा सा समझ गया. Example number 4. And the kind of example is very much important example because of what? The answer shows your constant term. So it is a very much important kind of example. So everyone has to keep in mind how to solve the kind of example javelin me last example mare bollo ki dy by dx je apla term hota tyamade constant term navtho mhanje apan kay kela tya constant term la ekta dukta kya sutta padlo hota thik hai ata mate ise te ahe ata jala ekta dukta kya sutta padun chalnar nahi thik mata solvanchi paddhati kade lakshya dena garjecha mhanje simplification hot astana eka level la alya nantar aplyala example kade lakshya dena far mahatvacha thare thik hai baghuya example kay ahe एक्साम्पल काय दिले आपल्याला सेक इनवर्स समथिंग दॅट द एक्स अँड वाय एक्सप्रेशन अँड वाईस ऑफ ना देर इज नथिंग सो साईन सेकला लिहिले सो सेक इनवर्स इन द ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वन दॅट वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब मायनस वाय क्यूब ॲज इट इज इन टू काय त्यांचं ट्वाईस राहू द्या ट्वाईस ऑफ याला असं सेक पहिले काय केलं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिनॉमिनेटर व्हॉट कम्स फॉर दॅट is the x cube minus y cube is equal to sec of pi sub a from the sec of pi sub a right there okay nantar kay karu yala sec la jar tumhala vatla cos madhe karaycha you can say tumhi lihu shakta apan cos madhe garaj nahi ekadala vatla suppose to kay karaycha alter window ikade pan kay invert window vaparaycha ya bajula so use using component of evidence
मान नहीं आएगा तो कंपाउंड डिवीजन डॉप पर तो पुस्तक जस्ट एक फॉलो करते हैं ठीक है ना फर्स्ट क्या पे बेरीज का कुछ वैसे कहीं हम ये चेक करके दिया कहाँ बेरीज पर कहाँ में बेरीज के लिए अंतर इसे बोला दैट विल बी द दिस प्लस दिस वाई आई शुड हैव गिवन द टू टाइम एक्स क्यू वाई ठीक है दिस माइनस दिस के लिए माइनस है इसे प्लस है दैट विल बी ए माइनस ए माइनस माइनस ए माइनस प्लस ये होते ये क्या बन गया दैट विल बिकम्स टू वाई इज इट What is that? Sec of 2a plus 1 divided by bula. Sec of 2a minus 1. You can see cos modulus is different. Okay. 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 कारण काय आहे ज्यावेळेला आपल्याला एक्झाम्पलमध्ये किंवा ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपल्याकडे असतो कॉट आपल्याकडे असतो सेक आपल्याकडे असतो कोसेक ह्या तीन गोष्टी आपल्याला जास्त फ्रेंडली नसल्यामुळे आपल्याला अडचण निर्माण होते सामान्य विद्यार्थ्याला तर त्यांनी काय करणं गरजेचं आहे साईन कॉस आणि टॅनमध्ये त्यांना कन्वर्ट करणं कधीही योग्यता असते ठीक आहे मग जर असं आहे तर आपण सेकला करून घेऊया कशाला ठेवायचं सेकमध्ये हे काय करून घेऊ काही थोडंसं कॉस टू ए प्लस वन डिवाइडेड बाय क्या और अपॉन कॉस टू ए माइनस ठीक है पुढचे स्टेप पुढे करतो ठीक आहे व्हाट विल हॅपन जस्ट द कॉस इन द ट्रायंगल वन प्लस काय कॉस टू ए ओके डिवाइडेड बाय काय येणार कॉस टू ए लक्षात ठीक हां इथे काय येणार वन माइनस काय कॉस टू डिवाइडेड बाय काय येणार कॉस टू वरती कॉस टू येणार होता डिनोमिनेटर इथे कॉस टू येणार गेटिंग माइनस ओके ठीक आहे What becomes x cube upon 1? अच्छा बोला 1 plus cos 2a. What is the 1 plus cos 2a? 1 plus cos 2 theta. 1 plus cos 2 theta is equal to क्या होता है? 2 cos square theta. मैं जैसे तेरे लिए था 2 cos square a. यहाँ का भी 2 sin square a. आता बऱ्याच लोकांना आता थोडं 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 लक्ष द्यायला लागलं ओके येतं लक्ष थोडं थोडं ॲन्सर काय बघितलं नंतर लक्ष येत असेल ना काहीतरी चाललंय बघू महत्वाचं ठीक ठीक आलेली लावून लिहा जे आलं आहे काय थोडंसं दिसतंय ठीक एक्स क्यू अपॉन इज इक्वल बोला आत्ता तरी येते का कॉस ठीक येत आहे आता यूजिंग इनवर्ट काय की वाय क्यूब वरती एक्स क्यूब काय हां वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब याचा रेसिप्रोकल केला सरळ कॉटचा रेसिप्रोकल काय होईल मला वाटत नाही की आता माझं काही रोल आहे बट या एक्झाम्पलला मी ते इम्पॉर्टंट लिहिलो तिथं सांगा बघा इथे जर यू अपॉन मी डेरिव्हेटिव्ह जर मी घेतला यू अपॉन मी इकडे डेरिव्हेटिव्ह मिळेल मात्र इकडे डेरिव्हेटिव्ह काय होईल झिरो होईल म्हणजे डिवाय बाय डी एक्सच्या किंवा आन्सरमध्ये मॅच करे नाही नाना नाही तर ही स्टेप महत्त्वाची होती म्हणून काय करतो तुम्ही दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप आता काय करणार म्हणजे सर याला सुद्धा एकट्याला पाठवू देऊ नका एक सुद्धा जर नाही घेतला डेरिव्हेटिव्ह झिरो होईल त्याला व्हेरिएबल बरोबर द्या व्हेरिएबल बरोबर म्हणजे नवीन व्हेरिएबल सुद्धा आणणार तो स्टेट आहे दिस हां काय वाय क्यूब इज इक्वल टू वाय क्यूब इज इक्वल टू टॅन स्क्वेअर ए एक्स क्यूब ओके दिस इज द स्टेट व्हिच आर हां व्हिच इज व्हेरी इम्पॉर्टंट मेड अस वी आर नॉट ऑफ दिस स्टेट आता डिफरेंशिएट करा डिफरेंशिएट डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू बोला एक्स y के साथ डेरिवेटिव विद रिस्पेक्ट टू x करता है तो a तो नहीं विद रिस्पेक्ट टू y का 3y स्क्वायर * y डैश मुझे dy / dx इज इक्वल टू इधर वाला tan स्क्वायर a * 3x स्क्वायर चला 3 ला 3 ला y डैश इज इक्वल टू x स्क्वायर ला dx स्क्वायर * tan स्क्वायर a डिनोमिनेटर काय जिस का डेरिवेटिव सा पार्ट आहे तरी किती रे हे होणार दिस इज द पार्ट ऑफ डिफरेंशिएशन एवरीथिंग इज अबाउट द प्योर अल्जेब्रा एंड टेक्निक व्हाट वी वांट
while discussing the kind of example ja vela tumhala constant term answer madhe havay tya vela kay karna garjeche mon yalo chuko sir gandhi ne kiya stp hence the proof okay that's it vyavasthit study kara जाऊया एक ऐसा प्रश्न आहे त्याचे बरेच लोक वाट बघत असतील या प्रश्न कोणत्या पद्धतीने आहे आणि असं का करायचं आहे ही जी पद्धत आहे ही का करायची आहे असं बऱ्याच लोकांच्या ध्यानी मनी आलं असेल कधी कधी काय असतं काही एग्जांपल आहे स्ट्रेट फॉरवर्ड असत नाही काय सबस्टिट्यूशन करणं गरजेचं ठरतं ठीक आहे आता सबस्टिट्यूशन पण करणं गरजेचं आहे पण कुठलं सबस्टिट्यूशन करायचं हे कळण्यासाठी एग्जांपलच्या आन्सरकडे बघायचं कधी आन्सरकडे बघितल्यानंतर लक्षात येऊन जातं आहे इकडे काही असो प्रश्नांत बघायचं नाही इकडे बघा अंडर रूट याला सेपरेट लिहिलं अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्हमध्ये हे आले तरी कधी होते हे आले होते साईन इन्वर्स एक्सचं फंक्शन आणि साईन इन्वर्स वायचं साईन इन्वर्स एक्स साईन इन्वर्स वाय यांचे डेरिव्हेटिव्ह अंडरमध्ये आहे मग जर असं असेल तर काय करणं योग्यता आहे की आपल्याला दिलेल्या व्हेरिएबलला दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलमध्ये टर्न आउट करणं गरजेचं ठरेल ठीक आहे मग कुठलं फंक्शन घेणे आहे साईन इन्वर्सचं दिसतं आहे ना साईन इन्वर्सचे डेरिव्हेटिव्ह जर नव्हते तर साईनमध्ये करायचं दोन व्हेरिएबलसाठी दोन कॉन्स्टंट किंवा दोन अँगल ठेवणार मग अंदाजून ठेवले तरी चालतील ठीक आहे ओके वॉट आर द जस्ट लुक ओव्हर दॅट तर साईन इन्वर्समध्ये जायचं किंवा साईनमध्ये जायचं एवढं लक्षात ठेवा ठीक आहे लेट एक्स इज इक्वल टू साईन एक्स and y is equal to sin a असू दे काही हरकत नाही जे दिसतं ते ठेवून देऊ देअरफॉर इक्वेशन टर्म्स डेरिव्हेटिव्ह पार्ट एकदम शुल्लक आहे फक्त तुम्हाला सबस्टिट्यूशन करणे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहे इन्वर्स ट्रिग्नोमेट्री वापरणे तिथपर्यंत करणे ठीक आहे फॉलो करूया नंतर व्हॉट इट कम्स टू ऑल दॅट जस्ट टू वन मायनस वन इज दॅट साईन स्क्वेअर इट इज अ साईन स्क्वेअर ओके प्लस अंडर रूट ऑफ दॅट वन मायनस ओके प्लस इज इक्वल टू ए टाइम्स व्हाट इज दैट साइन ए माइनस वन साइन पहिला हरकत नाही सर्व काही साइन मध्ये आलो एखादा म्हणजे सर मी कॉस मध्ये घेऊ घ्या बिंदास घ्या कारण कॉस जरी हे डेरिव्हेटिव्ह जर बघितले अंडर वन माय वन बाय वन अपॉन अंडर वन माय सिक्स स्क्वेअर कॉस इन्वर्स मध्ये पण येतात तर नेगेटिव्ह साइन साइन कॉस मध्ये करा ठीक बोलूया व्हॉट इज दॅट सगळ्यांना माहिती म्हणजे वन मायनस साईन स्क्वेअर इट इज अ कॉस स्क्वेअर प्लस व्हॉट इज दॅट इट इज अ कॉस स्क्वेअर मात्र काय इज इक्वल टू ए आहे त्यामध्ये याला असं लिहितो साईन ए मायनस साईन बी ठीक असू द्या काही हरकत नाही स्ट्रेट फॉरवर्ड ओके ना कॉस स्क्वेअर इट बिकम्स कॉस स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ठीक दॅट्स इज इक्वल टू ए आहे साईन ए मायनस का सेकंड ठीक आपल्या माहितीप्रमाणे त्याचे फॉर्म्युला काय कामाला येणार कॉस सी प्लस फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला झाले दाखवा इथे काय कामाला येणार साईन सी मायनस सी आणि डीच्या स्वरूपात असतात ते म्हणून मी आठवण करून देणार गरजेचं वास्तविक लिहिण्याची गरज नाही आहे ओके तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला ओके व्हॉट इज दॅट कॉस सी प्लस कॉस डी काय असतं टू कॉस सी प्लस डी अपॉन टू इन टू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन ठीक इट बिकम्स टू कॉस व्हॉट इज दॅट ए प्लस बी अपॉन टू इन टू कॉस ए मायनस बी अपॉन चेक करावं लागलं फॉर्म्युला जिथे आहे ए इन टू टू ओके प्रॉडक्टच असतं म्हणजे ब्रॅकेट काय आहे म्हणजे ए एम टू टू व्हॉट इज दॅट बोला काय फॉर्म्युला असतो साईन सी मायनस साईन डी साईन सी मायनस साईन डीचा फॉर्म्युला काय टू कॉस सी प्लस डी आणि साईन सी मायनस डी बाय टू ओके सो कॉस ए प्लस बी बाय एम टू साईन ए मायनस बी बाय आय होप मला वाटतं हे फॉर्म्युला असावे ठीक काय कॅन्सल होत आहे टू गेट कॅन्सल विथ दॅट टू कॉस गेट कॅन्सल विथ कॉस सोच मी जस्ट टू कॉल दॅट हे राहिले काय ते करायचं म्हणजे लक्ष द्या काय राहिलं कॉस ए मायनस बी बाय टू इज इक्वल टू ए इन टू साईन ए मायनस बी बाय
आपल्या प्रश्नामध्ये एक आहे आता सोडून द्या विषय आहे ठीक आहे हे इकडे इथला अँगल से नाही ए मायनस बी ओके कॉस कॉस आहे अँगल से आहे कॉस थीटा साइन थीटा थीटा हां काय होईल कॉस अपॉन साइन काय होईल टॅन टॅन होईल ना ए मायनस बी राइट इज इक्वल टू ए सॉरी कॉट मी काय कॉट आहे कॉटला टाका पलीकडे कॉन्स्टंट साठी काम नाही सोबत काय ए मायनस बी अपॉन टू इज इक्वल टू कॉट इनवर्स ओके पुढच्या स्टेपला काय ए मायनस बी ए मायनस बी इज इक्वल टू टू कॉट इनवर्स ए टू टाइम कॉट असो तर फायनल फायनल काय आहे इक्वेशन नंबर हस ए आता जे आपण सबस्टिट्यूट केलं होतं इथला विचार करा त्या स्टेपवर ए ची व्हॅल्यू काय होती हे बघा तो लिहून घ्या सो काही हरकत नाही सर सर एक्झाम्पल बोल ए फ्रॉम गिवन ए इज ए ते हेवा या इथे बघा काय होईल साइन इनवर्स ए आणि बी काय होईल बी साइन डिवाइड बाय साइन इनवर्स सो इक्वेशन नंबर वन बिकम्स ए साइन इनवर्स ए सॉरी साइन इनवर्स एक्स साइन इनवर्स वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ठीक आहे आलं दिस इज द now differentiate with respect to yes derivative of sin inverse x with respect to x 1 upon square root of 1 minus x the derivative of sin kona sa is a minus there is a minus there is a derivative of sin inverse why kai ni bandu 1 minus x into divide by x is equal to ज्याला मायनस वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस डी वाय बाय डी एक्स नेगेटिव ठीक आहे हे टर्म पलीकडे टाका विथ मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस दोन्ही बाजूचं मायनस मायनस साईन काय झालं मायनस झालं डी वाय बाय डी एक्स काय झालं डिनॉमिनेटरचं टर्म इकडे येणार ओके न्यूमरेटर केलं नंतर काय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू अंडर रूट काय झालं वन मायनस अपॉन अंडर रूट काय वन मायनस So, commonly you can write square root of 1 minus y square upon this is the example and this is your proof. Okay, this is the simple kind of example. First, you have to remind what the substitution and why the substitution is to be taken. Ka karayacha? Ani kay karayacha? Ka karayacha hi jar lakshat alo, to karayacha kay substitution hi lakshat alo. Okay, ka karayacha lakshat alo. Karan ka, jar tumhi yala directly solvayla keli asta. मला एक सांगा डायरेक्टली सोडवायला गेली असतं हा ए आहे कसा आहे म्हणणे हे एक्स मायनस वायचा काही एक निकाल लागला नसतो डी वाय बाय डी एक्स इथे आला असतो हे ए त्याच्या बरोबर लिहून पाहा ठीक सो सबस्टिट्यूशन इज व्हेरी इम्पॉर्टंट एक लक्षात घ्या याला बाहेर काढायचं याला बाहेर काढायचं ठीक ऑटोमॅटिकली याला काढायचं ठीक आहे समजून घ्या